कन्वर्टर से सब नमो हेलो कन्वर्टर से हाँ बोला 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 ना आपण ह्या करूया संपवूया कारण काही माणसं नाहीत म्हणून तर थोडेसे वेगळे विषय घेतले का आपल्या ती सवय असा हळूहळू ती सुरुवात होतली लोकांना एकदा आपण डिटेल्स पण अशा प्रकारे घेऊया एकदा ठीक आहे चांगली मीटिंग झाली ग्रुपवरती जरा चर्चा होते आता जरा ह्या बाबतीत की आम्ही एक सासन होतो आले पाहिजेत हे बोललं पाहिजे त्याच्याशिवाय बाकीच्या पण कळणार नाही नाहीतर काय चार पाच जण धावतात आणि बाकीचे मजा बघतात तसं होत ना तसं नको त्यांना पण कळू दे की बाबा हे धावतात तर आपलं पण चार्ज पावलं पुढे आलं पाहिजे बघा कसं काय ते ओके हो हो चला चला आभारी ठीक दाबोलकर साहेब ओके शैलज दाई हे करतोय म्हटलं संपवूया मीटिंग हळूहळू या सगळ्या प्रक्रियेमध्ये लोक येत राहतील नाही भरपूर खूप सारे पॉइंट्स आहेत म्हणजे आता एका ह्याच्या मीटिंग मध्येच घेता येत नाहीत पण मी नक्कीच जसं मी साखी नेहमी पाठवत असते तसे पॉइंट वाईज मी नक्कीच सजेशन पाठवत राहीन नाही नक्की पाठवा आम्हाला काही त्रास नाही शेवटी त्या सजेशन मधूनच एक काहीतरी ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेतूनच आम्ही कामं करतो नक्कीच नाही काही काही वेळेला असं होतं की जसं खानविलकर सरांनी सांगितलं की काही लोक बोलत नाहीत कारण बोललं तर असं होतं की थोडासा वाद होतो त्यामुळे काही काही गोष्टी मी पर्सनली पण टाकते की उगाच त्याच्यावरती इश्यू व्हायला नको ग्रुपमध्ये आणि दुसरी गोष्ट अशी पण आहे की भरपूर असे ना सेफ्टीच्या दृष्ट्या आपण बोललो नाही या ह्याच्यात की सेफ्टी बद्दल जे काही आहेत ते पण पॉइंट मी तुम्हाला पाठवलेले आहेत तर ह्या एक एक पॉइंट आपण हा एक एक पॉइंट आपण जर घेऊन त्याला सोडवलं ना तर मला असं वाटतं की भरपूर काही करता येईल नाही 100% आणि आमचा तोच भाग आहे की आम्ही आता महासंघ म्हणून पहिलं काय कॉन्क्रीट करतोय की सरकार मधले जे प्रशासकीय अधिकारी आहेत आणि महासंघ याची एक सांगड गेले आम्ही 2 महिने घालण्याचा प्रयत्न करत होतो आणि म्हणजे आनंद वाटतोय आम्हाला सांगायला की ती सांगड घालण्यासाठी आम्ही यशस्वी ठरतो म्हणजे आम्ही सर्वांनी असं ठरवलंय की अधिकाऱ्याला पहिलं निगेटिव्ह न म्हणता आपणच पॉझिटिव्ह राहून अधिकाऱ्याकडनं अपेक्षित गोष्टी करून घेऊ नाहीतर पहिली महत्वाची गोष्ट तुम्ही पण एवढे वर्ष आहात बघितलं असाल की कुठला अधिकारी येऊन एखादा विषय मांडतोय का कधी नाहीच मांडला त्याने कधीच नाही कधीच नाही हेडे साहेब आम्ही पण विचारायचो जसं आमचं बेड अँड ब्रेकफास्ट आहे एमटीडीसी अप्रूव्ह तर आम्ही नेहमी म्हणायचो की तुम्ही मीटिंग का नाही घेत तुम्ही मीटिंग घेतला तर आमचे काय प्रॉब्लेम्स आहेत तर आम्ही मांडू शकतो तर सुरुवातीला ते मीटिंग झाले आणि त्यानंतर ते मीटिंग कधी झालेच नाहीत त्यामुळे आता जर ते सुरुवात झाली आहे तर नक्कीच आपल्याला पुढे येऊन आपल्याला जे काय सूचना द्यायच्या आहेत आपण द्यायला हव्यात नाही तर त्यांना कळणारच नाहीत नक्कीच आपण तू 5 तारीखला एक कार्यक्रम आहे ब्रेड अँड ब्रेकफास्ट महाभ्रमण आणि न्यारी निवास असं एकत्र कार्यक्रम आहे आपण तो जॉईन करू बोला बोला दाबोलकर साहेब काय पाटण कसं जॉईन होत पाटण तर जॉईन होत आहेत 5 मिनिट पाटण तर जॉईन होत आहेत मोंडकर साहेब एक रिक्वेस्ट होती सांगू बोला बोला म्हणजे जसे मॅडम बोलल्या तसं की म्हणजे आता सध्या उपस्थिती आजच्या मीटिंगला कमी आहे पण ती वाढेल जेव्हा त्यांना कळेल की अशा मीटिंग रेग्युलरली चालू आहे तर रेग्युलरली मीटिंग करण्यासाठी काय करू शकतो की महिन्याला एक मीटिंग असं आपण कार्यक्रम फिक्स करू शकतो जसं आज रविवार आहे आपण असं शेवटचा रविवार दर महिन्याचा असं एक आपण म्हणजे फिक्सच करू टाकू कार्यक्रम शेवटच्या रविवारी आपली एक मीटिंग वर्ष महिन्याचा आढावा घेणारी आणि पुढचं आपण करू तर असा एक फक्त ठराव बघा नाही नक्की कारण आम्ही आता काय करतोय आमच्या मनामध्ये असं आहे की नुसत्या कागदावरच्या कमिट्या न बनवता त्या गावाची काय गरज आहे गावातला पर्यटन विकास काय व्हायला पाहिजे ह्या गोष्टी जोपर्यंत आपल्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण मार्ग ठरवू शकत नाही आज कित्येक मंदिरं अशी आहेत
म्हणजे जेव्हा आमच्या सोबत कसाल मधले सर नारकर सर जोडले गेलेले, तर ते म्हणतात की कंबोडिया मध्ये लोक जाऊन जी संस्कृती बघतायत त्याच्यातली काही मंदिरं आपल्या जिल्ह्यामध्ये देखील आहेत, परंतु तिथले स्थानिक ग्रामपंचायत जायलाच परमिशन देत नाही. पण हे जर आम्ही जगासमोर आणलं, जे लोक कंबोडियाला जे बघायला जातात, जो मारुती कंबोडियातला बाकीच्या गोष्टी आहेत, ती लोक आपल्याकडे येतील हे सगळं बघायला, आपलं हिस्ट्री काय आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या लोकांना माहितीच नाही. आता आमचं आचरेपासून आतमध्ये बुडबुडेश्वर आहे, तिथे जर तांदूळ टाकले आणि तर तिथे बुडबुडे येतात, आपल्याकडे लेणी आहेत. ह्या सगळ्या गोष्टीसाठी जोडणार केव्हा, टप्प्याटप्प्याने ह्या गोष्टी होत आहेत. तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे, तशा प्रकारची एक मीटिंग आणि दर आठवड्याला एक काही फॅकल्टी येऊन आपापले विषय मांडतील अशा पद्धतीचं देखील काम सुरू आहे. बघू, आता हळूहळू प्रयत्न करतोय आपण सगळ्यांनी मिळून, टप्प्याटप्प्याने माणसं ऍड होत जातील आणि ग्रुपवर देखील. आता महत्वाची कशी आहे, आपण सगळे फाउंडर मेंबर आहात असं आपण एक लक्षात घ्या. आणि आपल्या मनातल्या कल्पना लोकांनी एकत्र येण्यासाठी काय होऊ शकतो, पहिली गोष्ट एका विचारधारा तर ठरलेली आहे, इथे पर्यटन ही एक विचारधारा आहे. आता ह्या विचारधारेवर लोक एकत्र येण्यासाठी आपल्या आपल्यामध्ये किंवा आपल्याला वाटत असलेल्या कुठल्याही विषयावर आपण हे ओपनली लिहू शकता असं आमचं मत आहे. आणि तुम्ही लिहा, कारण तरच लोकांना टप्प्याटप्प्याने लोक जोडली जातील. आज आपण म्हणजे अगदी खानविलकर साहेब आहेतच, आम्ही TTDS ही आमची पहिली संस्था जिथे आम्ही एकत्र काम केलं, 450 पर्यटन व्यावसायिक एकत्र असलेली जी संस्था आहे, हळूहळू काय होईना तिथले मुद्दे आम्ही घेतच असतो, पण तशाच पद्धतीने आपण इथे पण येणाऱ्या काळात काम करू निश्चित. दाभोलकर साहेब पाटणकर काय बोलतले, बोलून दे मग पाटणकर साहेब. काय आज सुरुवात केली विषयासाठी, आपले प्रमुख टीम मधले 3-4 व्यक्ती होते आज ग्रुपवर असं सध्या पण, आणि आता बघू हळूहळू टप्प्याटप्प्याने मालवण ऍक्टिव्ह होईल. जरा तुम्ही तुमची ओळख सांगा, कारण बहुतांशी जेव्हा म्हणजे सगळ्या महासंघाच्या साईडवर असलेले प्रत्येक माहिती एक साधारण 1000 जास्त पर्यटन स्थळांची सगळी माहिती पाटणकर सरांनी लिहून दिलेली आहे, म्हणजे आत्मा असत ते आमच्या ह्या सगळ्या पर्यटन माहिती ह्या सगळ्या संकल्पनेचे. पाटणकर साहेब आपण बोला. नमस्कार नमस्कार, येतो आवाज? हो येतोय. मी सतीश पाटणकर, माझं गाव सावंतवाडी आणि मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा माहिती अधिकारी त्यांच्या गोव्यात वरिष्ठ सहायक संचालक आणि मुख्यमंत्र्यांचा जनसंपर्क अधिकारी म्हणून 12 काम केलं. मुळात पर्यटन ही आपल्या जिल्ह्याची खरी ओळख आणि मला ती आवड होती, आणि अचानक आम्ही या सगळ्या पर्यटन महासंघामध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान महत्वाचा काय काय होय की पूर्वी आम्ही सावंतवाडीचे लोक मालवणाच्या लोकांचा ओळखा नव्हतो, की मालवणचे लोक सावंतवाडीच्या किंवा वेंगुर्ल्याच्या लोकांना ओळखत नव्हते. एक कोऑर्डिनेशन होया, समन्वय होय हो, आणि त्या उद्देशाने आपण महासंघ स्थापन केलो. अडचणी असतच, पण ते सोडवण्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूया. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक माहितीचा एक चांगला डेटा आपल्याकडे आज तयार झालेलो आहे. तर आपण सगळ्यांना विनंती आहे की काही डेटा जो आपल्याकडे नाही आहे, की आपल्या गावागावात काही माहिती आहे, तर ती आपण किशोर दाबोलकर जे आमच्या त्यांच्याकडे आपण पाठवूया, त्याच्यावर आपण काही संस्कार करू होईल. म्हणजे तुम्ही तुमच्या भाषेत जरी लिहिलं तरी चालत, आणि ती माहिती तुम्ही तिकडे पाठवा. त्याच्याबरोबर एक चांगली छायाचित्र आहे, दोन छायाचित्र. आणि सगळ्यात महत्वाचं जाता बाबा बोललेच्या की अजून काही दुर्लक्षित पर्यटन स्थळं आहेत जी लोकांना बघूक आवडतील पण तेथपर्यंत लोक पोहोचतच नाही. तर तशा प्रकारचे पर्यटन स्थळं आपल्या जिल्ह्यात जागोजागी आहेत, देवळं आहेत, काही नाले आहेत, त्याचबरोबर काही असे वेगळे हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत, पण तेथेपर्यंत लोक जावकच नाहीत, म्हणजे पर्यटक जावकच नाहीत. आणि त्या दृष्टीने आपण जर ही माहिती आमच्याकडे पाठवली तर आम्ही ती पहिले वेबसाईटवर टाकू, आणि जेव्हा आपली वेबसाईट पूर्ण होईल तेव्हा मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यात तो आजपर्यंत कोणी बायोडेटा इतको म्हणजे डेटा गोळा करू नाही इतको आपण केलेलो आहे, तर आपणही त्यात आपल्या भागातली माहिती पाठवा. आपले काही नवीन संकल्पना असतील तर ते आमच्याकडे पाठवा, कारण अशा वेगवेगळ्या मुद्द्यावरच आपण काम करूचा. आणि आपणाक माहिती आहे की कोरोनाच्या ह्या संपल्यानंतर परवा सिंगापूरचा एक रिपोर्ट मी वाचले, त्या रिपोर्टमध्ये म्हटलं की 18 नंतर हळूहळू कोरोनाचा आणि साधारण डिसेंबरमध्ये पूर्ण कोरोना भारतातनं नष्ट होईल.
असं एक मी रिपोर्ट परवा वाचलंय आणि त्या दृष्टीने मला वाटतं ह्या जेव्हा कोरोना संपत तेव्हा मला वाटतं सगळ्यात जास्त लोकांचं ओढ हे पर्यटनाकडे पर्यटनाकडेच आहेत आणि मग पहिल्यांदा जिल्हा म्हणजे राज्य स्तरावरचं पर्यटन म्हणजे राज्यातले पर्यटक आपल्याकडे येतील त्याचबरोबर इतर राज्यातले पण येतील आणि पर्यटनात सगळ्यात जास्त व्हावा. आज जरी आपण 1-1.5 वर्ष आपण ह्या संकटात असलो तरी मला वाटतं येणारो काळ हो आपल्यासाठी खूपच सुखद असो काळ असा आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी जर एकत्रित कामगिरी केली. आज काय होत आहे की आज आपल्या जिल्ह्यात येणारो पर्यटक जर तो गोव्यात जात असतात तर फक्त सावंतवाडी धावती भेट देतात म्हणजे सावंतवाडी तरी खेळणी गोळा करता किंवा एखादा जेवण घेता आणि तो बाहेर जाता. पण तो पर्यटक जर आपल्या जिल्ह्यात 4-5 दिवस थांबलो तर मला वाटतं पर्यटनाचा आपण आपण जर काम ज्या दिशेने काम चालू ठेवला त्या कामात खरी गती येत आणि मला वाटतं तशा प्रकारचं पर्यटन आपण सगळ्यांना अपेक्षित आहे की येणारो पर्यटक 3-4 दिवस आपल्याकडे थांबावयो त्या जिल्ह्यात त्यांनी स्टे घेऊयो आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया असं मला या निमित्तानं वाटतं. आपण आपले विचार असले तर ते मांडूचे असे मला वाटतं आणि आपल्याकडे काही वेगळे संकल्पना असतात पर्यटनाच्या संदर्भात आपण काय वाटलं की अशा प्रकारचं पर्यटन आपल्या जिल्ह्यात होया. आम्ही आमच्या परीन दादा काय लिहू घेतात आपण आणि आपण सगळ्यांची मदत घेऊन या काम करूचा. आजपर्यंत काय झालं की आपल्या आपला जो स्वभाव आपली कोकणी माणसं आपण मालवणी माणसं जी आहोत की आपण एकमेकाकडे फक्त बोटा दाखवतो तसा न करता आपण सगळ्यांनी एकत्रित काम केलं तर मला वाटतं आपण खऱ्या अर्थानं या पर्यटनात वाव आपल्या जिल्ह्यात वाव मिळत आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी काम करूया. पण असं होतं की मी सावंतवाडी जेव्हा मी एक छोटासा माझा सावंतवाडी हॉटेल आहे जेव्हा सावंतवाडीत एखादो पर्यटक येतात तेव्हा त्याला विचारलं बीच चांगला खायचा तर तो लगेच सांगता की हरमल किंवा तेरेखोल सांगता. म्हणजे खरं म्हणजे त्याने सांगू की वेंगुर्लाचा सागरेश्वर जाया की मालवणचा तारकर्ली जाया देवबाग जाया किंवा निवती जाया पण तसा होणार नाही आणि त्या दृष्टीने आपल्या सगळ्यांचा मानसिकता त्याची बदलण्याची आपल्या लोकांची गरज आहे. त्या दृष्टीने आपण सगळ्यांका म्हणजे आपण या पर्यटन महासंघाच्या दृष्टीने असा विचार केलो की आपल्या पर्यटन संघाचं महासंघाचं मेंबर रिक्षा ड्रायव्हर असतात टॅक्सीवाले असतात त्याचबरोबर छोटे छोटे जे 12 बलुतेदार होते ते सगळे आपले मेंबर्स करून आपण एकंदरीत सगळ्यांकाच व्यवसाय मिळत असतो त्या दृष्टीने प्रयत्न करूची गरज आहे आणि त्या दृष्टीने आपण पावली उचललेली आहेत. आज आपण केंद्रात सुद्धा या दृष्टीने सगळं पत्रव्यवहार चालू आहे आपलो आणि मला वाटतं त्याला खूप चांगली गती मिळेल म्हणजे आपल्या या सगळ्या संकल्पनेत मला वाटतं फक्त 2-2.5 महिने झालेले आहेत आणि त्या दृष्टीने आपण खूप चांगला काम केलं एक चांगली दिशा मिळालेली आहे. आपण सगळ्यांनी याच्यात योगदान द्यायचं भाई कोणी पदाधिकारी या विषयात डोक्यात काढून टाका की आपण सगळे जे आहोत ते सगळे हे सगळेच अध्यक्ष आहोत. बाबा सांगतात तसं की आपण सगळेच अध्यक्ष आहात सगळेच कार्याध्यक्ष आहात सगळेच सेक्रेटरी आहात आणि सगळ्यांचा आपण त्या दृष्टीने काम करूचा आणि ज्या काय असतात त्या आपण स्पष्टपणे मांडूचा असं मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. चला आता येणाऱ्या काळात आपण एकत्र येऊन ह्या सगळ्या सिस्टीमवर काम करू. आज आपण आता सगळे एकत्र येलो निदान एक सुरुवात चांगली झाली. एक आठवड्यामध्ये दर आठवड्यात सुरुवातीक दर आठवड्यात टप्प्याटप्प्याने काय होईना काही फॅकल्टी येऊन आपले विषय मांडतील वेगवेगळे सेमिनार होतील त्याच्यासाठी आमचे महासंघ म्हणून प्रयत्न आहेत तर बघू काय काय होतंय ते. पण चला की ती आपल्या सगळ्या समव्यावसायिकांशी बोलल्यानंतर एक वेगळी एनर्जी मिळते आणि त्या एनर्जीतून अजूनही काही विषय तयार होतात आणि एका दिशेने चालण्याची एक वेगळी शक्ती तयार होता. तर आज सगळे आपण एकत्र असू सगळ्यांचे आभार एकमेकांचे आभार एकमेकांनी मानू आणि चला आजची मुहूर्तमेढ आपण रोवली तर येणाऱ्या काळामध्ये ह्या निश्चितच एका ध्येयाच्या दिशेने आपण आपली सुरुवात असत आणि ती आजच्या माध्यमातून आपली सुरू झाली असत असं आपण निश्चितपर्यंत म्हणू. आणि आजचा जरा कार्यक्रम आता आपण संपवू. 6 पण वाजले जगाची काम असते. चला आभारी सर्वांनी वेळ देऊन आल्याबद्दल धन्यवाद.